मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली हद्दीत झालेल्या बसच्या अपघातात सहचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामध्ये बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत त्यांना नगर परिषद रुग्णालयात उपचार करण्यात आले हा अपघात मेळगावाच्या हद्दीत सकाळी सातच्या दरम्यान घडला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली हद्दीत मेळगावाच्या हद्दीत बुलढाण्याहून आलेल्या खाजगी बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला अपघात होताच सर्व शासकीय यंत्रणा त्याचप्रमाणे अपघातग्रस्त मदतीसाठी ग्रुपने घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केले यातील जखमींना रुग्णवाहिकेतून नगर परिषद रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले तर उर्वरित विद्यार्थ्यांना गगनगिरी आश्रमात नेण्यात आले दरम्यान या अपघातात सहचालक राहुल साहेबराव सुरवसे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर उर्वरित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना येथील गगनगिरी आश्रमाच्या सभागृहात हलवण्यात आले आहे ही बस मंगळवारी सायंकाळी बुलढाण्याहून मुंबईकडे येत असताना खोपोली हद्दीत हा अपघात झाला चिखली बुलढाणा येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज खामगाव या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल मुंबईकडे निघाली होती खालापूर तालुक्यातील महाड येथे श्री वरत विनायकाचे दर्शन घेऊन त्यानंतर रायगड दर्शनासाठी विद्यार्थी जाणार होते तत्पूर्वी खोपोलीमध्ये मेळगावाच्या हद्दीत हा अपघात झाला